हे लाकडी भोरे चिन्नापटना गावामध्ये बनतात. हे गाव म्हैसूर व बेंगलुरू यांच्यामध्ये आहे. 200 वर्षापूर्वी तेथील टिपू सुलतान या राजाने पर्शियातील काही कारागीर बोलावून ही लाकडी खेळणी बनवायला सुरुवात केली. स्थानिक कारागिरांनी अशी खेळणी बनवावी व शिकावे हा त्यांचा उद्देश होता. यामध्ये आपण एका लाकडाला दोरा बांधला आहे व तो मणी फिरवून लाकडाभोवती गुंडाळला आहे. जर आपण या मण्याला पकडून दोरा जोरात ओढला तर हा लाकडी भोवरा अतिशय वेगानं फिरायला लागतो. हा फिरणारा भोवरा आपण जर जमिनीवरती ठेवला तर हा बराच वेळ फिरत राहतो. हा भोवरा लाकडापासून बनविला असल्यामुळं त्याला कुठेही तीव्र टोकाच्या कडा नाहीत, त्यामुळे हा भोवरा मुलांसाठी अतिशय सुरक्षित आहे. हा भोवरा फिरताना त्याचा रंगही तुम्हाला अतिशय सुंदर दिसेल. या लाकडी भोवऱ्याबरोबर दुसरी आणखी एक लाकडी भिंगरी आहे. या भिंगरीच्या मध्यभागी असलेल्या दोन छिद्रामधून आपण दोन दोरे ओवले आहेत व दोऱ्यांच्या टोकांना लाकडाचे छोटे तुकडे बांधलेले आहेत. या लाकडी काड्यांना धरून जर आपण त्यांना जोरात गोलगोल फिरवले तर धाग्यांना पिळ बसतो, आणि जर आपण दोन्ही दोऱ्यांना जोरात ओढले व पुन्हा ढिले सोडले तर आपली लाकडी भिंगरी जोरजोरात फिरायला लागते. या खेळण्याला मुलांनी अतिशय वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवलेले आहे. अगदी बाटलीचे झाकण, चकत्या यांच्यापासून अशा भिंगऱ्या मुलांनी बनवलेल्या आहेत. या लाकडी भिंगरीशी तुम्ही तासनतास खेळू शकता. भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अशा भिंगऱ्या मुलं बनवतात व त्यांच्याबरोबर खेळत असतात.